बुलडाण्यामध्ये या निमित्त सन्मान्य अध्यक्ष नाना पटोले साहेब इथल्या आमदार एमके साहेब राहुल बोंद्रेजी यांचे जिल्हाध्यक्ष मराठा आरक्षणाचं कधी मागासवर्गीयांच्या आरक्षणाचं कधी ओबीसी आरक्षणाचं असे मुद्दे आणून पुढच्या महिन्यात सरकार पडते पुढच्या महिन्यात सरकार पडते आरक्षणाच्या बद्दलचा आक्षेप राज्य सरकारच्या मुळे 2017 मध्ये नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुका आज महाराष्ट्रामध्ये सरकार महाविकास आघाडीचं आहे हे सरकार असल्यामुळे हा निष्ठा महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाचं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे आले होते. त्यांची प्रेस कॉन्फरन्स आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाली आणि ती प्रेस कॉन्फरन्स बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील नियोजन भवनामध्ये झाली आणि खऱ्या अर्थानं हा सत्तेचा दुरुपयोग आहे. आणि जेव्हा आम्ही माहिती घेतली तेव्हा असं कळलं की जिल्हा परिषद अध्यक्षांच्या नावे हे नियोजन भवन बुक करण्यात आलं आणि तिथे ती प्रेस झाली. त्यामध्ये नानाभाऊंशिवाय कोणीही बोलताना दिसलं नाही, जिल्हा परिषद अध्यक्षही दिसल्या नाही. आज या जिल्ह्यामध्ये मी दुसऱ्यांदा आमदार आहे. मी स्वतः या जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे, पण कधीही आम्ही या नियोजन भवनाचा पक्षासाठी वापर केला नाही. आम्ही सत्तेत होतो, पण आज खऱ्या अर्थानं सत्तेचा दुरुपयोग कसा होत असतो हे आज जनतेसमोर आलेलं आहे, याचा आम्ही निषेध करतो.